ताक आयुर्वेद शास्त्रानुसार तक्र हे पृथ्वीवरील अमृत मानलेलं आहे। अनेक आजारांवर ते उपयुक्त ठरतं। त्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील विषारी घटक टॉक्सिन्स हे शरीराबाहेर काढले जाऊन शरीर शुद्धी होते। नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा। डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। ताक बनवण्याची योग्य पद्धत किंवा ताक पिण्याचे फायदे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसतात। खरं तर दह्यापासून आपण ताक बनवतो, पण दही खाताना बरेच नियम पाळावे लागतात। ते नियम पाळले नाहीत तर त्यातून अनेक आजारांची निर्मिती होत असते, शरीरावर अनेक दुष्परिणाम होत असतात। पण त्या मानाने ताक हे आपण सर्व ऋतूंमध्ये किंवा सर्वच जण घेऊ शकतात। त्याचे दह्यापेक्षाही अनेक जास्त फायदे आपल्या शरीराला मिळतात। म्हणूनच आयुर्वेद शास्त्रामध्ये ताकाचे नेमके गुणधर्म काय सांगितलेले आहेत, ते कसं बनवावं, अगदी सोपी पद्धत आहे, घरीच मी बनवून दाखवणार आहे। कोणत्या नेमक्या तक्रारींसाठी, आजारांसाठी ताक हे आपण कशासोबत पिऊ शकतो किंवा कोणी पिऊ नये हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। घरीच लावलेलं ताजं दही आपल्याला घ्यायचं आहे। रात्री कोमट दुधामध्ये विरजणं म्हणजेच आधी लागलेलं दही किंवा ताक टाकून पण तुम्ही ठेवू शकता। सकाळी असं क्रीमी दही आपल्याला मिळतं, हे एखाद्या स्टीलच्या पातेल्यात, मोठ्या तांब्यात किंवा चरवीमध्ये देखील तुम्ही घेऊ शकता। यामध्ये आपल्याला दह्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे। खूपच घट्ट जर का दही असेल तर मात्र तिप्पट पाणी टाका। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की तयार होणारं जे ताक आहे ते दुधापेक्षा पातळ असावं, म्हणजे मग ते आपल्या आरोग्यासाठी जास्त हितकर असतं। त्यानंतर अशा प्रकारे एखादी लाकडी रवी घेऊन त्याच्याने आपल्याला घुसळायचं आहे। शक्यतो मिक्सरला करू नका, कारण आयुर्वेदानुसार घुसळणं म्हणजेच हा एक संस्कार सांगितलेला आहे, त्यालाच मंथन असं म्हणतात। अशा प्रकारे आपल्याला 5 ते 10 मिनिट व्यवस्थित हे घुसळून घ्यायचं आहे। त्यामुळेच ताक हे पचायला हलकं आणि गुणाने थंड होतं, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हे मदत। साईचं देखील ताक तुम्ही घेऊ शकता। फक्त वजन कमी करायचं असेल, सर्दी खोकला असेल तर लोणी काढलेलंच ताक घ्यावं। हे असं घुसळतानाच तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये साखर किंवा खडी साखरेची पावडर करून देखील तुम्ही टाकू शकता। किंवा मी इथे धणे, जिरे, ओवा आणि सैंधव यापासून घरीच बनवलेलं पाचक चूर्ण तयार करते, त्यामुळे आपलं ताक हे जास्त आरोग्यदायी ठरतं। हे कसं बनवायचं, याचे उपयोग काय आहेत, याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून देखील हे असंच फ्रीजमध्ये न ठेवता नॉर्मल रूम टेम्परेचरतच घ्यावं। अशा प्रकारे घरी बनवलेलं ताजं ताक हे पचायला लघु म्हणजेच हलकं असतं, दीपन पाचन म्हणजे भूक वाढवतं, घेतलेल्या अन्नाचं पचन चांगल्या प्रकारे करतं। त्यामुळे शक्यतो दुपारच्या जेवणाच्या मध्ये मध्ये घोटघोट किंवा जेवण झाल्यानंतर ग्लासभर असं ताक तुम्ही घेऊ शकता। गॅसेस होत असतील, पित्त, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, मूळव्याध, भगंदर सारख्या आजारांमध्ये गुदाच्या ठिकाणी चळचळ होत असेल, किंवा रक्ती मूळव्याधामध्ये सुद्धा लोणी न काढलेलं ताक तुम्ही घेऊ शकता। पोटातील जंत मारण्यासाठी सुद्धा ताक हे अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे अगदी 1 वर्षाच्या वरच्या मुलांना देखील तुम्ही चमच्याने वगैरे असं थोडं थोडं ताक सुरू करू शकता। त्यामुळे त्यांची जी रात्रीची लघवी करण्याची शय्यामूत्रताची जी कंप्लेंट आहे त्यामध्ये सुद्धा चांगला फरक पडता आणि पोट व्यवस्थित साफ न झाल्यामुळे, शरीरातील उष्णता, पित्त अधिक वाढल्यामुळे, जर का वारंवार तोंड येण्याची समस्या असेल, त्यालाच आपण माउथ अल्सर्स असं म्हणतो, तर त्यामध्ये सुद्धा याचा चांगला आराम मिळतो। तहान तहान होत असेल, कितीही पाणी पिलं तरी तहान भागतच नाही, उन्हाळ्यात तर विशेषतः हा त्रास होतोच, लघवीच्या ठिकाणी जळजळ होत असेल तर अशा वेळी तळहाताची, तळपायाची पण जळजळ बऱ्याच जणांना जाणवते। तर अशा तक्रारींसाठी खडी साखरेची पूड आणि ताक हे दुपारच्या वेळी घेतल्यामुळे चांगला आराम मिळतो। अशा प्रकारे बऱ्याच शारीरिक तक्रारी कमी झाल्यामुळे रात्रीची झोपसुद्धा शांत लागते, पचन व्यवस्थित होऊन शरीरातील सर्व टाकाऊ घटक पदार्थ बाहेर गेल्यामुळे, त्वचेवर काळसरपणा आलेला असेल, कुठल्याही प्रकारचे डाग असतील किंवा केसांची गळती होत असेल तर त्यामध्ये सुद्धा चांगला आराम मिळून त्वचेला आणि केसांना देखील चमक येते।
निद्रानाश म्हणजेच झोप लागत नाही किंवा बऱ्याच मानसिक आजारांमध्ये देखील औषधांनी सिद्ध केलेल्या ताकाची धार ही डोक्यावर ठेवली जाते, त्यालाच तक्रधारा असं म्हटलेलं आहे. तर त्या तो पंचकर्मामध्येच एक उपक्रम येतो, तर त्यानेसुद्धा बऱ्याच पेशंटना आराम मिळालेला आहे. ताकाचे शरीराला अनेक फायदे मिळतात. फक्त ताक पिताना एक लक्षात ठेवा की फ्रीजमध्ये ठेवलेलं म्हणजे घरी जरी बनवत असाल तरी थंड करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवत असाल तर तशा ताकाचं सेवन करू नका. बनवलं की ते ताजं ताक नॉर्मल रूम टेम्परेचरला असतानाच प्यावं. पॅकिंगमधून पण जर का तुम्ही ताक आणून पित असाल तर त्यामध्ये सुद्धा एकतर ते म्हणजे बरेच दिवसापूर्वी बनवलेलं असतं, थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं, बऱ्याचदा त्यामध्ये अत्यधिक मिठाचा वापर केलेला असतो. तर त्या प्रकारचं ताक पिल्यामुळे एकतर BP वाढण्याची शक्यता आहे, दुसरं म्हणजे केसांची गळती ही सुद्धा वाढलेली दिसते. अधिक आंबट असलेलं ताकसुद्धा पिऊ नये. अशा प्रकारचंच हे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं आंबट असं ताक जेवायला आपण पितो तर त्यावेळेला त्यामुळे सर्दी, खोकला होणं, वजन, चरबी वाढणं, अंगावर सूज येणं यासारख्या तक्रारी होऊ शकतात. कोणाला म्हणजे जर का ताकाचं अजीर्ण होत असेल, घरी बनवलेलं ताकसुद्धा काही जणांना पचत नाही किंवा घशामध्ये ताक पिल्यानंतर थोडंसं आंबटपणामुळे कफ आल्यासारखा वाटत असेल तर ताकामध्ये थोडंसं सुंठ, काळी मिरी, पिंपळी याचं चूर्ण टाकून देखील तुम्ही घेऊ शकता. आणि कधी घेऊ नये तर म्हणजे आपण बऱ्याच ऋतूंमध्ये घेऊ शकतो. फक्त एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये आभाळ आलेलं असेल, थंडीच्या दिवसामध्ये आभाळ आलेलं असेल, म्हणजे आजकाल तर हे वातावरणामध्ये बरेच चेंजेस होत आहेत, तर असं अवेळी आभाळ, ढगाळ वातावरण झालेलं असेल तर फक्त त्या दिवशी ताक पिणं हे टाळावं. बाकी इतर वेळी तुम्ही नक्कीच ताक पिऊ शकता. रात्रीच्या वेळी सुद्धा पिणं शक्यतो टाळावं, कारण त्यामुळे दातांचे वगैरे जे प्रॉब्लेम आहेत ते तुमचे वाढू शकतात, सेन्सिटिव्हिटी वाढते. दुसरं म्हणजे की ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे किंवा काही कारणामुळे झपाट्याने वजन कमी होत आहे, वेट गेनच होत नाही आहे, तर अशांनी सुद्धा ताक हे कमी प्रमाणामध्ये प्यावं किंवा टाळलं तरी देखील चालेल. तर जरूर या नियमांचं पालन करून ताकाचं सेवन करा. नेहमी निरोगी आणि आनंदी रहा. आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा आणि अजून असेच आरोग्यविषयक माहितीचे अपडेट्स मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लाल रंगाच्या बटणावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते जरूर प्रेस करा, जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.